दिल्लीतील शिवसेनेच्या खासदारांचा दरारा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रस्ता बदलतात. आम्ही फाटकी लोक असल्याने भले भले आम्हाला टरकतात, शिवसेना खासदार संजय राऊत हे सांगत असतानाच त्यांची जीभ घसरली आहे. येथे महिला आहेत नाहीतर फाटली पाहिजे असं म्हणाल असतो असं म्हणून जे बोलायचे ते राऊतांनी बोलून घेतलं. पिंपरी चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणे लिखित मावळ लोकसभा मतदारसंघ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. लाटेवर वाहून मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिलं, त्यामुळे लोकशाहीचं मंदिर आता राहिलेलं नाही असं सूचित करताना खासदार संजय राऊत यांनी लाटेवर वाहून जायचं थांबवायला हवं असा सल्ला मतदारांना दिला. सध्याच्या लाटेत ग्रामपंचायतीला पडलेला उमेदवार खासदार आमदार झाल्याचं आणि जास्त गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार नगरसेवक झाल्याचे दाखले देत लोकशाही मंदिर आता राहिलेलं नाही असं राऊत यांनी नमूद केले. त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपल्याला खंत आहे, व्यथा आहे आपली. निवडून कोण देत? आम्ही देतो. कोण देत निवडून द्या? महाराष्ट्रात नाही, देशामधलं बघा. लोकशाहीच्या त्या तुम्ही म्हणताय मंदिरामध्ये आम्ही पाहतो, मी तर अनेक वर्ष आहे त्या परिसरामध्ये. अगदी ह्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो की असे अनेक चेहरे तिकडे आहेत जे कधी ग्रामपंचायत कधी लढवली नाही, जे ग्रामपंचायतीला पडले ते खासदार झाले. लाटेवरती आपण वाहून जातो, जोपर्यंत आपण लाटेवरती वाहून जायचं थांबवत नाही तोपर्यंत हे तुम्ही म्हणता अशा प्रकारचे लोक निवडून येणार. हे तुम्ही थांबवायला पाहिजे. तुम्ही यासाठी जागृती केली पाहिजे. संत साहित्याचा जगा आपला अभ्यास आहे. सगळ्यांना काय तुकाराम ज्ञानेश्वर होता येणार नाही, नामदेव होता येणार नाही, पण चिंतामणराव देशमुख होता येईल, एक लक्षात घ्या.